जय महाराष्ट्र। मी फराखान पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत शहरातील घडामोडींचा आढावा, तेव्हा सुरुवात करूया मेट्रो महाफास्ट घडामोडींना। मुंबईतील चर्चगेट येथील हुतात्मा चौकाच्या नावात बदल करण्यात आलेला आहे। हुतात्मा चौक हे नाव बदलून आता हुतात्मा स्मारक चौक असं नामकरण करण्यात आलंय। मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी हुतात्मा चौकाच्या नावात बदल करण्याची सूचना महापालिका सभागृहात मांडली होती। त्यांनी मांडलेली सूचना सभागृहात मंजूर झाली आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवलाय। बँकांनी कर्ज पुरवठा करण्यास नकार दिल्यानं महामार्ग बांधणीच्या सुमारे 30 प्रकल्पांचं काम टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही सुरू होऊ शकलेलं नाहीये। देशात 2243 किलोमीटर अंतराचे आणखी 29 प्रकल्प बँकांनी कर्ज पुरवठ्यास नकार दिल्यामुळं रखडले। देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे। SBI नं स्वतःच्या गृहकर्जाच्या दरात 0.25% कपात केली आहे। SBI नं 30 लाखांचं गृहकर्ज 0.25% घटवलं आहे, त्यामुळे आता घर घेण्यासाठी 30 लाखांचं कर्ज घेतल्यास ग्राहकांना त्यावर 8.35% व्याज द्यावं लागणार आहे। पालिका प्रशासनानं मुंबईत अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामं हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। पदपथावरील झोपडपट्टीवासियांना आता त्याच भागात घर देण्याच्या दृष्टीनं नवीन धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे आखण्यात आली। मुंबईतील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 11 पोर्टेबल सिग्नल दाखल झालेत। हे सिग्नल एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजपणे हलवण्यात येतात। मेट्रोची सुरू असलेली कामं, वाहनांची गर्दी, पावसाळा यामुळे मुंबईत अनेक रस्ते जाम होतात। अशावेळी हे पोर्टेबल सिग्नल वाहतूक पोलिसांसाठी मदतीचे ठरणार आहेत। उन्हाळ्याच्या सुट्टीत मध्य रेल्वेनं नागपूर पुणे आणि अमरावती मार्गावर साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। 12 मे पासून दर शुक्रवारी पुणे ते अंजनी, 13 मे पासून दर शनिवारी नागपूर ते अमृतसर आणि 10 मे पासून दर बुधवारी पुणे ते अमरावती या विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार आहेत। मुंबईत गेल्या 6 दिवसात रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईच्या 3 उपनगरीय रेल्वे मार्गांवर अपघात झालेत आणि सर्वाधिक मृत्यू शनिवारी झालेत, तर शनिवारी 19 जणांचा मृत्यू झालाय। रेल्वे रूळ ओलांडणे, चालत्या लोकलमध्ये दारात लटकल्यानं खांबांचा धक्का लागणे आदींमुळे सर्वाधिक अपघात होतात। ग्राहकांच्या विविध तक्रारी आणि समस्यांवर उपाययोजना साधण्यासाठी मुंबईत महावितरणकडून प्रथमच एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात केली जाणार आहे। महावितरणच्या मुंबई येथील नव्या सबस्टेशनसह सब डिव्हिजन सेंटरच्या जागेत ही योजना सुरू केली जाणार आहे। त्यामुळे ग्राहकांना त्याच्या तक्रारीबाबत निराकरण करून त्याला मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून कळवण्यात येईल। मुंबईतील नागरिकांना फ्री वायफायची सुविधा पुरवण्यात आली आहे, पण या वायफाय सुविधेचा उपयोग मुंबईकरांनी पॉन वेबसाईट पाहण्यासाठी केलाय। महाराष्ट्राच्या IT खात्यानं ही माहिती दिली आहे। 3 लाख नागरिकपैकी 30,000 नागरिक पॉन वेबसाईट पाहण्यासाठी या सुविधेचा वापर करतात। ST महामंडळानं वार्षिक सवलत कार्ड योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लाभधारक प्रवाशांना आता संपूर्ण पैसे देऊन तिकीट घ्यावं लागणार आहे, तर एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढत नसून तोटा सातत्यानं वाढत गेलाय। त्यामुळे हा तोटा रोखण्यासाठी प्रवाशांची सवलत योजना रद्द करण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय। अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ शौचालय बांधलं जात असून शौचालय हटवण्याचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेत। मात्र सलमान खानच्या घरासमोर असलेल्या शौचालयाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झालेली आहे। सलमानच्या घरासमोर बांधलेले शौचालय नियमबाह्य रीतीनं जाणीवपूर्वक बांधण्यात आलंय असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलंय। आदिवासी आणि दुर्गम भागातील मुलांच्या आरोग्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन लसीकरण मोहीम राबवावी अशी विनंती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे। डॉ. सावंत एका आरोग्यविषयक कार्यक्रमात बोलत होते।
मुंबईत एप्रिल महिन्यात गॅस्ट्रोचे तब्बल 916 रुग्ण आढळून आले. कुर्ला, चेंबूर, वांद्रे भागात गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण असल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय. तर रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाणी आणि बर्फामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढलेत. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सुसंवाद नसल्यानं डॉक्टरांवरील हल्ले वाढलेत. हे लक्षात घेऊन आवाज रुग्णांचा निर्धार जनतेचा ही मोहीम जनआरोग्य अभियान या संघटनेनं सुरू केली आहे. ही मोहीम दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. सरकारकडून रुग्णांच्या तक्रारी दूर करण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण करून घ्यावा यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यात शीतपेय, गोळा, सरबते विक्रेते यांची मागणी वाढली आहे. यासाठी वापरलेला बर्फ भेसळयुक्त असल्याची तक्रार एका संस्थेनं केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनानं मुंबई आणि ठाणे परिसरात 43 ठिकाणी तपासणी केली. या तपासणीत तब्बल 5401 किलो बर्फात भेसळ आढळल्यानं तो नष्ट करण्यात आला आहे. हळकळा येथील मसीना रुग्णालयामध्ये लवकर त्वचापेठी सुरू होणार आहे. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. तर हॉस्पिटलचे बन युनिट रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्किन बँकची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरात खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राज्यातील अन्न व औषध प्रशासनानं पुरेसं मनुष्यबळच नाहीये. तर गेल्या 8 वर्षात प्रयोगशाळांमध्ये एकही पद भरलं गेलेलं नाहीये. अन्नाचा समावेश कायद्यात होऊनही 8 वर्षात अन्न तपासणीसाठी एकही पद मंजूर करण्यात आलेलं नाहीये. तर प्रयोगशाळांमधील 176 जागांची भरती प्रक्रिया 8 वर्ष रखडली आहे. पावसाळ्यात पाणी तुंबून वाहतूक कोंडी होऊ शकते अशी तब्बल 66 ठिकाणी महापालिकेनं निश्चित केली. तर 2015 दोन दिवस झालेल्या तुफान पावसानंतर पालिकेनं सर्वेक्षण करून ही ठिकाणं निश्चित केली. त्याचबरोबर अन्य 119 ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाणी उपसणारे 313 पंप बसवण्यात येणार आहेत. मुंबईतील तापमानाचा पारा चढा असला तरी मुंबईत पुढील 24 तासात काही अंशी आकाश ढगाळलेलं राहील अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिली आहे. मुंबईचं कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 आणि 26 अंशांच्या आसपास राहील. राज्यभरात पुढच्या 5 दिवसात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातले काही जिल्हे आणि कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मध्य प्रदेशापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मेट्रो महापासमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.